सब्स्क्राइब करा आपलो कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी। नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात कोकणातील घरांचं, शेतीचं, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आमदार भरत गोगावले यांनी माणगाव, महाड, पोलादपूर या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात धान्य वाटपाची सुरुवात केली असून यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं। 3 तारखेला झालेल्या जंगा चक्रीवादळामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये खास करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठा फटका बसला आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल। घरांचं अतोनात नुकसान झालं, बागांचं अतोनात नुकसान झालं, फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे कधी न भरून येणारं काही काही नुकसान आहे। परंतु ताबडतोब मुख्यमंत्री अलिबागला येऊन अलिबागला सगळ्या अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची, आमच्या सगळ्यांच्या आमदारांची बैठक घेऊन केंद्र सरकारला त्यांनी योजना अहवाल द्यावा की जेणेकरून जास्तीत जास्त मदत केंद्राकडून महाराष्ट्राला या वादळाच्या निमित्ताने मिळावी ही एक आमची अपेक्षा आहे। जशी बंगालला वादळ धारण त्यांनी पंतप्रधान साहेबांनी ताबडतोब 1,000 कोटींची मदत जाहीर करून त्यांना पाठवली तशी महाराष्ट्राला त्यांनी पाठवायला पाहिजे होती, पाठवली नाही। त्यांचा विचार असेल की पाणी करून जास्तीत जास्त पाठवावं तर पाणी करणाऱ्या आलेल्या पत्रकाला पण आमची विनंती आहे की आपण पाणी अहवाल व्यवस्थित देऊन जास्तीत जास्त मदत ही या महाराष्ट्राच्या या चक्रीवादळग्रस्त लोकांना मिळावी अशी आमची। सबस्क्राइब करा आपलो कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी।